नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सोशल मीडियाच्या जगामध्ये यशोमन आपटेने लाखो चाहत्यांना वेट लावले, तर नुकतेच यांना तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी यांनी काय उत्तर दिले याबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मराठी सिनेमा सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले, तर अशातच लोकप्रिय अभिनेते यशवंत आपटे यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे. तर यांना चॉकलेट बाय म्हणून सुद्धा सोशल मीडियाच्या जगामध्ये ओळखले जाते. नुकतेच यशवंतने मुलाखती दिली, त्यामध्ये यांना मुलगी कशी हवी असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला की माझ्या डिमांड खूप आहेत, आता मी कसं सांगू मला कळत नाही, म्हणजेच मी लग्नाबद्दल अजून विचार केला नाही आणि सध्या तरी माझ्या आयुष्यात कोणी नाही. नुकतेच यशोमनने सिंगल असल्याबाबतच सांगितलं आहे. सध्या हा आपल्याला स्टार प्रभाववाहिनीवर शुभविवाह या मालिकेत काम करताना दिसत आहे. यशोमनला घराघरात नवीन ओळख निर्माण झाली, तर यांनी या मालिकेमध्ये ऋता दुर्गुडे सोबत मानसची भूमिका साकारली होती. तर यांनी सांगितले की हे जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेणार तेव्हा आपल्या फॅन्स सोबत स्वतःच्या लग्नाची बातमी शेअर नक्की करणार. तर तुम्हाला यशोमन आपटेबद्दल ही बातमी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्ही यशोमन आपटेचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.